पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि जल प्रदूषण रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथल्या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांनी यंदा इको फ्रेंडली गणेश मूर्ती उपक्रम राबवला आहे। या फाउंडेशननं गणेश भक्तांसाठी तुरटीपासून तयार केलेल्या श्री गणेशाच्या विविध आकाराच्या मनमोहक मूर्ती माफक किमतीत उपलब्ध करून दिल्या आणि त्या स्थापन करण्याचं जनतेला आवाहन केलं। या आवाहनाला प्रतिसाद देत भक्तांनी या मूर्तींची आपल्या घरी स्थापना केली। पाणी शुद्ध करणे हा तुरटीचा गुणधर्म आहे। तुरटीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर काही वेळातच पाण्यात विरघळतात, त्यामुळे विसर्जित ठिकाणच्या पाण्याचं शुद्धीकरण व्हायला मदत होते। दरवर्षी गणेश विसर्जनानंतर होणारे पाण्याचं प्रदूषण यामुळे टाळता येतं। तुरटीपासून तयार केलेल्या मूर्ती शास्त्रीय दृष्ट्या उपयुक्त आणि सुरक्षित असून या मूर्तीचं घरच्या घरीही विसर्जन करता येतं। तुरटीचा फायदा आपण सगळे जाणतो की ते पाणी शुद्ध करते, तर ज्यावेळेस ही तुरटीचं विसर्जन होईल, या मूर्तीचं विसर्जन होईल, तर ती आपल्याला पाणी शुद्ध करून देईल आणि ते तीर्थ स्वरूपात, गणेशजीचं तीर्थ स्वरूपात आपल्याला ते पाणी आपलं वापरण्यात येईल। यावर्षी आपण साधारण 150 मूर्त्या उपलब्ध केल्या आहेत आणि जवळजवळ सगळ्या बुकिंगमध्ये आहेत आणि सर्वांनीच छान त्याचा प्रतिसाद दिला आहे। ह्या मूर्तीमुळे श्री आपला तुरटीचा गुणधर्म आपल्या सर्वांना माहितीच आहे। या मूर्तीमुळे प्रदूषणही होणार नाही या आनंदाने मी ही मूर्ती घेऊन आलो। आता मी विसर्जनाच्या वेळेस ही मूर्ती एका पात्रात पाणी टाकून ती विसर्जन करणार आणि ती वितळल्यावर मी ते पाण्याच्या आपल्याच पाण्याच्या टाकीत ते पाणी मी टाकणार आणि ते तीर्थरूपाने मला रोज गणपतीचा आशीर्वाद भेटेल या भावनेने मी प्रेरित होऊन ही ज्यावेळेसची ही कल्पना मी मांडली आहे